त्या संसार रूपी भवसागरामध्ये आपण सगळे बुडायला लागलो. आई अहो तुम्हाला आता इकडे बघा, तुमच्याकडे चारशे आहे का? चारशा चारशा चार पायाच्या काय झालं? इकडे लक्ष द्या. आता मला सांगा, जरशा कीर्तनाला येतात का? बोला ना महाराज. आई बोला ना, माईक घेऊन ती मला सांग. बोला बोला बोला. अहो तुम्ही 60% द्या. आता किती टक्क्यात बचत गट केला का नाही? मुकादा मी कुठे भाऊ? आज जावापासून भाऊ यांना 60% मिळालंय. बायको मायर शायनिंग आणायला लागली. हा ले आता तर परदेशी मला म्हणली, महाराज मला तुम्ही काम सांगायचं नाही. मी म्हणलं कमून. ते म्हणे मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे. आणि परदेशी पुन्हा एक कायदा आला. ती म्हणलं तू आता शायनिंग आणायची नाही. ती म्हणे कमून. मी म्हणलं मी मुख्यमंत्र्याचा भाव आहे, मी शिकतो. मग त्याला काय? आणि मुख्यमंत्र्याचा माझा चांगला संबंध आहे. त्याला काय? इकडे लक्ष द्या माई बाप. हे मनोलीकर, अरे संतांचे आमच्यावर उपकार कसे आहेत. आम्ही या भवसागरामध्ये बुडायला लागलोय. या संसार रूपी सागरामध्ये आम्ही चक्कर बसल्यासारखं फिरायला लागलोय. सहज जरी एखाद्या माणसाला आजी म्हणलं ना, अ आई चला पंढर. आत्ता आत्ता वारी निघायच्या आधी 2-3 दिवस आमच्या शेजारी एक म्हातारी राहती. त्या म्हातारीने म्हणलं आजी चला ना पंढरपूरला. म्हातारी म्हणते महाराज आलेच असते बाया. मी आलेच असते म्हणजे. ती म्हणे महाराज एकतं इकून तिकून नाताचं नवं लग्न जमाय ना. इकून तिकून जम तुमच्याकडे कसं काय लग्नाचं खरं? कसं काय तुमच्याकडे जमत येत ना? तुमच्याकडे जपतील ना महाराज. नुसतं शेण इकलं तरी बांगलं होईन. भाऊ तुम्हाला सांगू, एवढं अवघड झालं तर महाराज या 2 वर्षाखाली दादा बरं का ज्ञानेश्वर महाराज एवढं अवघड झालं तर तुमचं कसं काय? बर बर बर. 2 महिने 2 वर्षाखाली बाबा असं अवघड झालं महाराज. मला कोणी यायचं म्हणायचं महाराज लग्नच व्हायना. मी म्हणलं असं महाराज लग्नच व्हायना. मी म्हणलं असं महाराज लग्नच व्हायना. करून टाका. मी म्हणलं बाबा नाही झालं आपलं तर व्हायचा लापडा. मी म्हणलं पटकन करून टाकू घरच्याला. म्हणलं बघा दादा पटकन म्हणलं घ्या बघून म्हणजे कसं. जोवर लग्न होत नव्हतं तोवर मला वाटायचं का होईन का होईन का होईन. हा आता झालं तर असा काटा झाला. आता वागतं उगच केलं उगच. आज लांब नाही मग. आज आता तुम्ही मनवलेलं कीर्तनाला निघलो. ती 2 वाजता गाडी काढली कीर्तन. आज बाबा होते सोबत. बाबा कीर्तन निघलो गाडी काढली तेवढ्यात बाईक वाढली. महाराज मला महाराज म्हणलं काय कुठे म्हणे खेळ खेळ. आता मी काय पत्ते खेळतो भाऊ. बायाला ना धोरणच राहिले. तुम्हीच म्हणा तुम्हीच म्हणा तुम्हीच. भाऊ बायको म्हणली महाराज कुठे म्हणे खेळ. मी म्हणलं अगं तुला धोरण आहे का काही? तुला अक्कल बिक्कल आहे का? तू एका प्रतिष्ठित महाराजाची बायको आहे, तुला अक्कल असली पाहिजे. तू असं बोलू? ती म्हणे महाराज मी प्रमाणानिशी बोलते, मी बी महाराजाची बायको आहे. मी म्हणलं कस काय? ती बायालाही डेंजर बोला त्यात हल्ली. तुमच्याकडलं मला माहीत नाही, तुमच्याकडल्या चांगल्या आहेत तशा. मला माग जायचंय. तिकडे गेलं काही खाडल्या. भाऊ दादा तुमचं झालं का नाही? झालं ना. तुम्हाला कसं काय माहिती? हा भाऊ एवढं बया एवढ्या बेकार बोला त्यात. आता तुम्हाला काय आमचंच असं नाही. आता गुरुजीला विचार तुमचं झालं गुरुजी. पाकवाजाची बायको म्हणते ना का थापा मारू. गायकाची गायको म्हणते हा माहितीये तुम्ही किती चालीचे. नाही अवघड काय बाबा. नाव्याची बायको म्हणते तुम्ही कमा केस निगळा कापला काय तुम्ही का नाही का. शिक्षकाची बायको म्हणते माहितीये तुमचा धडा. महाराजाची काय म्हणती? नाही सांगितलेलंच बरं आहे. आज सकाळी महाराज इकडे निघलो. बायको म्हणले महाराज म्हणलं काय पुढे म्हणे आज खेळ. मी म्हणलं भाऊ लटोनी बोललो का असं खेळ बिळ काय म्हणते कीर्तनाला खेळ म्हणते का? ती म्हणे महाराज मी प्रमाणाशी म्हणते. म्हणलं सांग प्रमाण. ती म्हणली तुम्हीच म्हणता एकल्याचा नवे हा मी म्हणलं अगं मनवलेलं कीर्तन आहे लवकर बाजूला होय. चाकण मध्ये ट्रॅफिक असते बाय बाजूला. तिने महाराज वर्ष झालं आपल्या लग्नाला. वर्षापासून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. म्हणलं काय बोल पटकन. ती म्हणे काव महाराज तुम्हाला झाडावर चढता येतं का? आजी झाडाचा ना आपला काही संबंध आहे? ताई आपला झाडाचा काय माझा झाडाचा काय संबंध?
मला एखादी चाल म्हणता येईल, मी चौताळपर्यंत पाखवा शिकलो, तोडका मोडका होईल, वाजता येईन, नाहीच काही जमलं तर सिस्टीम आल्यापासून लावायचं शिकीन सिस्टीम, एखादं शूटिंग काढीन, हे आमच्या संपर्कातलं आहे ना मग झाडच काय. बायकूल म्हणला का तू काही पांगळी बिंगळी काढ डोक्यात, काही म्हणती महाराज सांगा तुम्हाला झाडर चढता येतं का? मी म्हणलं अजिबात येत नाही. ती म्हणे बाया तुम्हाला झाडर चढता येत नाही? म्हणलं अजिबात येत नाही. बाई म्हणे तुमच्यापेक्षा माकडं बरे चढते ना म्हणते झाडर. असं दादा असं वाईट वाटलं. मी म्हणलं अरे मी सगळ्या गावाची घेतोन तोच मई. मी म्हणलं अगं मी गोप बसलो 2 मिनिटं आता ऐका, आणि 2 मिनिटं तिथंच बसलो. म्हणलं आता हिची पद्धतशीर कार्यक्रम लावतो. म्हणलं ग बसलो आणि 2 मिनिटांतील म्हणलं का रे तू काय म्हणली तुम्हाला झाडर चढता येतं? बोला ना महाराज तुम्हाला झाडर चढता येतं? मी म्हणलं मला येत. तू म्हणली तुमच्यापेक्षा माकडं. मी म्हणलं येडे. मी तुला खोट बोललो मला झाडर चढता येतो. ती म्हणे बाई तुम्हाला झाडर चढता येतं? म्हणलं मग मला झाडर चढता येतं. ती म्हणे मग तुमच्यात आणि माकडात काय फरक आहे? असं अवघड. आता ऐका हे का सांगितलं एवढं अवघड? बायकू बोलली तरी सुद्धा महेश मडके संध्याकाळी घरी याला म्हणायचं संसार. सहज बोलले तुमच्या ऐका भंग कळलं तुम्हाला? काही लोक महिला मंडळी इकडे लक्ष द्या मनोलीकर. काही साधू म्हणून काही लोक आपल्या गावामध्ये येतात बघा, भगवे कपडे अंगावर घातलेले असतात, अंगाला राख लावलेले असतात, असे गावामध्ये येतात. गावामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये अशी छोटी पेटी असते, छोटी पेटी असते, तुमच्या दुकानावरही येत असतील ते लोक सकाळ सकाळ महिला मंडळ. तर आमची महिला अशी तोंडाला राखच लावित असते, त्याला काय म्हणतात तो? शाबास वा. ती मिश्रीचं तर फॅड एवढं आलंय. आता 8 दिवसापूर्वी मी एका म्हातारीच्या घरी कीर्तनाला गेलो. ते मथर मेलं होतं, त्याचं वर्ष राहत होत. मी लवकर गेलो, गेल्या गेल्या मथरी आले काय या 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 बया मी बघितलंच नाही मा या 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 सगळी चूल काळी केली. मी म्हणलं हिची चूल काळी कशी? मग कळलं मला हिच्या तोंडात. आता एवढ्या चेन थांबली नाही मथरीने. मी आल्यामुळे तिला सुधराय ना, तिने लगेच त्याच हाताने कणिक दिमली. त्याने लगेच तिने चपात्या हातावर चपाती करायची. चपट होती मथरी चपाती सगळी काळी झार झाली. मला म्हणे बाया एक घास काय मातीचा एक घास काय? इकडे लक्ष द्या जरा. का सांगतो बघा काय चाललं होतं आपलं? काय चाललं कीर्तन? शाबास. असं जगाला म्हणलं मी काय चाललं होतं आपलं? ते म्हणतील काय आणलं? ऐका जरा सहज बोलणे. ते काही लोक साधू अंगाला भगवे कपडे घालून साधू नसतात ते. नीट ऐका जरा, कोणाला साधू म्हणता, कोणाचे बिल्ले खिशाला लावता, कोणाचे पेन गळ्यात घालता, तर नीट ऐका. साधू कोणाला म्हणायचं नीट ऐका? साधूची व्याख्या काय? अरे साधू म्हणजे काय नीट ऐका जरा. ते गावात येतात, पेटी असते त्यांच्या हातात, सकाळ सकाळ येतात, महिला मंडळ तर ब्रश करीत असतात, आणि ते दारात येऊन लगेच म्हणतात थोडं विकू द्या. गावात येऊन लगेच म्हणतात बाबा जन्मले. येतात का? येतात का? नाही तुम्ही पाकिस्तानात राहता भाऊ भाऊ गावात येतात. आजी येतात का? नाही. अंगल कपडे भगवे, अंगल राग लावलेली, आणि ते बाईला बाईला बाया बी असं कोणाला साधू म्हणायचं त्यांनाच कळत नाही. कोणाला साधू म्हणतात? आता ऐका का सांगतोय साधूची व्याख्या कळेल तुम्हाला. आणि भाऊ ते माणसं गावात गेल्यावर ते एवढे चॅप्टर असते ते माणसाकडे नाही जात बायाकडे जात. आणि ते काय म्हणतात माहितीये का? नीट ऐका. आता ते म्हणतात माय तू फार चांगली आहे. माय काय?
सगळ्या गावाची भांडणं लावतो. ती म्हणते माय तू फार चांगली आहे, माय तुझ्या पोटात फार चांगलं आहे, माय तू देराला, तू सासूला जीव लावते, सासऱ्याला जीव लावते, तू भाऊजाईला जीव लावते, तुला वाटतं सगळ्यांचं चांगलं हवं पण तुझं चांगलं हवं होता लाच वाटत नाही बाई. म्हणते बाई महाराज खरं बोलले. बाबा म्हणते मी काही घेत नाही, मी कोणाचं घेत नाही माय. बाई तिथं बस, मी तुला सगळं सांगतो माय. माय तू फार चांगली माय, तुला सगळ्यात चांगलं वाटतं, तुला लेखनाचं चांगलं वाटतं, तुला देरा देरा चांगलं वाटतं, तुला धावा धावा चांगलं वाटतं, तुला बचत गटाच्या अध्यक्षाचं चांगलं वाटतं, तुला सगळ्याच चांगलं वाटतं पण तुझं कुणाला चांगलं हो वाटत. बाई म्हणते बाबा चहा करू का दूध करू का कॉफी करू. आणि मग मग थरते जे चॅप्टर असतं ना ते, ती अजून एक शब्द बोलते. ते म्हणतो माय एक गोष्ट खरी सांगतो माय, माय एक गोष्ट खरी सांगतो माय, काळा कपडा घालू नको कधी मधी तुझ्या पोटात दुखतं माय. माय म्हणते खरं आहे बाबा. बाय तू काळा कपडा घालू नको कधी मधी तुझ्या पोटात दुखतं, आमोश्याला तेल देत जा माय. माय कधी मधी गायीच्या पाय पडत जाय, तुझं पोट दुखतं, तू फार चांगली आहे माय. पण एक गोष्ट सांगतो माय, लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं कसं जमत नाही माय. माई म्हणे बाई बाबा मुडदा तसाचे मुडदा तसाच आहे. आता ऐका. आणि मग ती म्हणती माय काय देते माय, काय नाही देत, 500 रुपये, 500 रुपये नाही देऊ, देऊ नको माय, तुझी मजाक केली माय, पण तू फार चांगली आहे माय, असं म्हणून धान्य घेऊन कवान निघून जातो माईला. त्याला नाही म्हणायचं साधू. अरे कोणाला म्हणायचं साधू? साज बोलणे इत उपदेश करुणी सायास शिकविती. एवढं स्वराचं नाही जमत आपल्याला. देव सगळ्याला सगळं देत नाही ना महाराज. अय सगळ्याला सगळं दिलं कसं जमत? आता मला बोलता येतं, मला गाता येत नाही महाराज. आता काय ते कसं असतं भाऊ, काही शाळात पोर असतात, काहीला गणित येतं, काहीला भूमिती येते, काहीला भूमिती येते त्याला गणित येत नाही, ज्याला गणित येतं त्याला भूगोल येत नाही, ज्याला भूगोल येत नाही त्याला मराठी येत नाही, ज्याला मराठी येते त्याला गणित येतं. असं फार अवघड नाही. ज्याला गणित येत नाही ते भूमितीत हुशार असतं, ज्याला भूमिती येत नाही ते गणितात हुशार असतं. जे गणितात अरे तेच सांगतो ना, तरी मान आली. सगळ्याला सगळं येत नाही दादा. ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही, ज्याला वाजवता येतं त्याला म्हणता येत नाही, ज्याला म्हणता येतं त्याला ऐकता येत नाही, ज्याला ऐकता येतं त्याला उभं राहता येत नाही. आणि एक गडी असा असतो, आता सप्त्याचं सांगतो जरा आलोय चिटकून तर. काही काही लोक असे असतात नीट ऐका जरा, काही सप्त्यात पंग देतील, काही टाळ देतील, काही वर्गणी देतील, काही मंडप देतेन, काही एखादा महाराज बोलीत येईन, काही मंदिरातली मूर्ती देतेन. आणि गावात एक गडी असा असतो ते याच्यातलं त्याला काहीच जमत नाही पण ते सगळ्यांना नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. माझं चाललं होत बाबा सहज बोलणे हित उपदेश. ऐका सहज बोलतात त्यांना साधू म्हणतात. एका गावामध्ये एक साधू राहत होते. ऐका 2 मिनिट संपलं माझं कीर्तन. आई 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 इकडे ऐका जरा, इकडे बघा. साधू राहत होते गावात. साधू कोणाला म्हणतात? सहज बोलून कसे उपदेश करतात? नाही ऐकलं तर करोनि सायास शिकवितात अभंगाचं शेवटचं चरण. त्याच्या आधीचं चरण तुम्हाला सांगतो आणि संपवतो. ऐका. अरे एका गावामध्ये साधू राहत होते. त्या गावातल्या एका पोराला ब्राह्मण म्हणता येत नव्हतं. काय म्हणता येत नव्हतं? ऐ ऐकलेलं नाही उदाहरण? नाही ना. तुम्ही म्हणता काल होतेच झालो आज होतेच म्हणजे थोडं थोडं चेंज. हां इकडे लक्ष. एका गावात साधू राहत होते बाबा. आणि साधू राहत होते त्या गावातल्या एका पोराला ब्राह्मण म्हणता येत नव्हतं दादा. काय म्हणता येत नव्हतं? हे परांनो मोठ्याने बोला. काय म्हणता येत नव्हतं? मोठ्याने बोला ना. काय? ब्राह्मण म्हणता येत नव्हतं त्या पोराला. ब्राह्मण म्हणता येत नव्हतं. त्याच्या आईला वाईट वाटलं. त्याच्या आईनं गावातल्या साधूकडे नेलं. ऐका रे सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. अरे ऐका त्या गावातल्या बाईनं मनोलीकर मनोतली मनोलीतली बाई होती. बाईने पूर्ण उचललं आणि लगेच साधूच्या कुट्यात नेलं. साधूनं सांगितलं का हो तुम्ही म्हणता ना साधू सहज बोलतात उपदेश करतात नाही ऐकलं तर पुन्हा पुन्हा शिकवतात. करून सायास सायास म्हणजे प्रयत्न करून शिकवतात. महाराज माझ्या पोराला ब्राह्मण म्हणता येईल? महाराज माझ्या पोराला ब्राह्मण म्हणता येत नाही. ओ साधू ओ महात्मे ओ संत नाही येत माझ्या पोराला ब्राह्मण म्हणता, शिकवा याला. बाईने पोरग ठेवलं आणि बाई निघून गेली. बर का महाराज? बाईनं हे
बाईने पोरग ठेवलं, बाई निघून गेली. एका तासानं त्या साधून त्या संतानं त्या पोराला विचारलं, काय रे पोरा तुला ब्राह्मण म्हणता येतं का? तो म्हणला, म्हणता येत. ए म्हणता येत? महिला मंडळ म्हणता येत? महिला मंडळ म्हणता येत? नाही. त्या पोराला साधूने सांगितलं, ठीक आहे नको येऊ देऊ, ऐक ना मी तुला ब्राह्मण म्हणायचं शिकवतो. एक सांग, एक सांग, तुमच्या घरी शेळ्या आहेत का? तो म्हणला, मग महाराज आमच्या घरी बिटल जातीच्या शेळ्या आहेत. तेव्हा लांब लांब कानाचे नसतात, ते बोकड किलो रिकत येत. मग म्हणे, बिटलच्या शेळ्यात? असं का? बर बर बर, ठीक आहे म्हणे बाळा, मला एक सांग, तुम्ही शेळ्याला खायला कशात टाकता? ते म्हणे, महाराज शेळ्याला कुठं खायला टाकत असतात का? गावात जायचं, शेवरीचे पानं तोडायचे, पाला तोडायचा, एका दाव्याने त्याला महाराज पाय बोला ना, मग तो पाला शेळ्याचा पाला दाव्याने तो हे महिला मंडळ. अरे शेळ्याचे बुकडे एकूणच तुम्ही कानातले डोरले केले ना, सांगा की जरा मग, कानात कुठं डोरला असतं का? खुशाल हसत्या. ए शेळीचा पाला महाराजाने साधून संतानं विचारलं, का रे तुमच्या घरी शेळी आहे ना महाराज? मग एक काम कर, मला सांग शेळीला खायला कशाला टाकता? महाराज शेळीला खायला नाही टाकत, शिवरीचा पाला आणतो, त्याला दाव्याने बांधतो. वर 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 टांगतो. ठीक आहे म्हणे, मला सांग तुमच्या घरी जर्शी आहे का? नाही. मनुलीतली बाई होती, मनुलीतलं पोरग होत. पोरग म्हणलं, महाराज 35 गाई आहेत, 35 पठ्ठ्याकर किती? मग मला सांग म्हणे, त्याला रतीप कसं ठेवतात रे? ते म्हणे, महाराज त्याला गमिला म्हणतात. बरोबर आहे का? अय रतीप कशा ठेवतात? गमिल्यात. काय म्हणतात तुम्ही त्याला? पाटी म्हणता, गमिलं म्हणता. ठीक आहे म्हणे, शेळीला टांगून, गाईला पाटील्यात, गमिल्यात, पाटीत. ठीक आहे म्हणे, पोरा तुमच्या घरी म्हैस आहे का? मग म्हणे, महाराज एक म्हैस आहे ना, मग त्या म्हशीला वैरण कशात टाकता? त्याला गव्हाण म्हणतात. बरोबर आहे का? तुम्ही म्हणता बाई मुर्द्याल सगळंच माहिती, ऐका ना, त्याला गव्हाण म्हणतात. मग मला सांग म्हणे, पोरा तुमच्या घरी घोडा आहे का रे? मग म्हणे, महाराज आय हॅलो 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 मला भात झाला का? आली का? तिला बी कळलं मडके टाईम झाला आवर. हा इकडे लक्ष द्या, 2 मिनिटात उदाहरण सांगतो, संपलं माझं. ए गाईला कशामध्ये? गमिल्यामध्ये. शेळीला कशामध्ये? टांगून. गाईला पातेल्यात, म्हशीला गव्हाणी, घोडा आहे का? आहे महाराज. मग घोड्याला खायला कशात टाकतात? त्याला तोबरा म्हणतात. बरोबर आहे का? त्याला काय म्हणतात? बोला ना महाराज, त्याला काय म्हणतात? पोरांना ध्यानात ठेवा, घोड्याला जे खायला टाकायचं असतं त्याला तोबरा म्हणतात. काय म्हणतात? ठीक आहे म्हणे, त्याला तोबरा आहे का? महाराज आमच्या घरी घोडा आहे, त्या घोड्याला आम्ही खायला टाकतो, त्याला तोबरा म्हणतात. ठीक आहे म्हणे. मग मला एक सांग, शेळी जाऊ दे, गाय जाऊ दे, म्हैस जाऊ दे, मला सांग, मी जसं म्हणतो तसं म्हण. ठीक आहे महाराज, म्हणतो म्हण. तुम्ही घोड्याला खायला कशात टाकता? तो तोबऱ्यात. कशात? बोला बोला, कशात? तोबऱ्यात. कशात? ठीक आहे म्हणे. त्या साधून सांगितलं, माझ्या माग म्हण. त्याला सहज सांगितलं आलं नाही, करून साया शिकवती म्हणजे काय? ऐका, साधू पुढं म्हणायला लागले, मी साधू आहे असं समजा, मी साधू, मी संधी साधू आहे आता आपले, मी साधू आहे असं समजा, माझ्या माग म्हणा. आता ऐका, साधूने सांगितलं, पोरा माझ्या माग म्हण, आता मी जसं म्हणतो तसं म्हणा. म्हणा तो ब्राह्मण. तोबरा म्हणजे घोड्याला खायला टाकायचं. बरोबर म्हणा तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, शेवटच्या महिन्यापर्यंत. हा तो ब्राह्मण.